नमस्कार, मी सचिन जाधव, सोलापूर उत्तरदर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या ठळक बातम्या. या ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत निसर्गरूपी माऊलीच्या सुरम्य कुशीत साकारलेले ज्ञानमंदिर माऊली प्राथमिक आणि माध्यमिक शाळा इस्पुरली. प्रवेशासाठी संपर्क 9657834464 9970331925. सोलापुरात 58.45% मतदान, कौल कोणाला मिळणार याकडे लागले सोलापूरकरांचे लक्ष. कासेगावात मतदान केंद्रावरील मतदारांच्या रांगेपेक्षा मोठ्या रांगा पिण्याच्या पाणी भरण्याकरता लागल्या. सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून होळ तालुक्यात पोलिसांची गुंडगिरी, प्रशासनाच्या विरोधात मतदारांमध्ये व्यक्त होत आहे संताप. आणि सोलापुरातील रामवाडी गोडाऊनला 3 स्तरावर राहणार पोलिसांचे चोख बंदोबस्त. सोलापुरात 148 मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन्स बंद पडल्याचे चित्र दिसून आले. सोलापूर लोकसभा मतदारसंघात गुरुवारी सकाळी जवळपास 148 ठिकाणी ईव्हीएम यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया काही काळ खोळंबली. मात्र प्रशासनानं त्या ठिकाणी तत्काळ पर्याय व्यवस्था उभी करून मतदान सुरू केलं. दरम्यान सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असली तरी 6 च्या सुमारास अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा होत्या. त्यामुळे शेवटच्या मतदारानं मतदान करेपर्यंत रात्री उशिरापर्यंत प्रशासनानं प्रक्रिया सुरू ठेवली होती. मतदारसंघात सुमारे 58% मतदान झालं. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा 4% मतदानात वाढ झाली आहे. काही मतदान केंद्रावर नावे मतदार यादीत नसल्यानं अनेकांना माघारी जावं लागलं. काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या उमेदवारास मतदान केल्यानंतर ते भाजपच्या उमेदवारास जात असल्याचा आरोप उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांनी केला. मात्र जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी हा आरोप फेटाळून लावला. मोहोळ तालुक्यातील अणगर येथे 100 मीटरच्या आत आलेल्या मतदारांना पोलिसांनी लाठी हल्ला करून पिटाळून लावलं. अक्कलकोट तालुक्यातील 3 आणि बार्शीतील वाणेवाडी गावानं मतदानावर बहिष्कार टाकला. दरम्यान गुरुवारी लग्नाचा मुहूर्त असल्यानं जिल्ह्यातील 5 नवदाम्पत्यांनी मतदान करून लग्नाचा विधी पूर्ण केला. सोलापूर शहरात कुमठा नाका बापूजी नगर येथील मतदान यंत्रात बिघाड झाल्यानं मतदार रांगेत तात्काळ थांबले होते. यंत्र बदलल्यावर मतदान सुरू करण्यात आलं. दुपारी उन्हामुळे मतदानही कमी झालं. सोलापुरातील रामवाडी गोडाऊनला 3 स्तरावर पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी शहरात शांततेत मतदान झालं असून ग्रेन गोडाऊन येथील मतदान यंत्रांना CISF सह 3 स्तरावर सुमारे 100 पोलिसांचा 24 तास कडक बंदोबस्त राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. गुरुवारी शहरातील मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर मतदान यंत्रे सील करून रात्री रामवाडी येथील ग्रेन गोडाऊन मध्ये पोलीस बंदोबस्तात सुरक्षितरित्या नेऊन ठेवण्यात आली. मतमोजणी 23 मे रोजी होणार असल्यानं 1 महिन्याहून अधिक काळ पोलिसांचा 24 तास बंदोबस्त ग्रेन गोडाऊनला राहणार आहे. यासाठी 3 स्तरावर पोलीस बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलं आहे. मतदान यंत्रे असलेल्या इमारतीभोवती प्रथम CISF जवानांच्या अर्ध्या प्लाटूनचा बंदोबस्त राहणार आहे. त्याभोवती 2 स्तरावर राज्य राखीव दलाचा तर 3 स्तरावर स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येईल. दररोज पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त असेल. त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त सहायक पोलीस आयुक्त गोडाऊनला अचानक भेट देऊन तपासणी करणार आहेत. या ठिकाणचा संपूर्ण परिसर CCTV निगराणीखाली असेल असंही पोलीस आयुक्त तांबडे यांनी सांगितलं. सोलापुरात मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने 184 व्हीव्हीपॅट मशीन्स बदलण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने 184 व्हीव्हीपॅट मशीन्स मतदानाच्या दिवशी बदलण्यात आल्या. याशिवाय 18 बॅलेट युनिट 15 कंट्रोल युनिट ही बदलण्यात आलं. सायंकाळी 7 नंतरही मतदानासाठी 82 मतदान केंद्रावर मतदार थांबले असल्याची माहिती सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, व्हीव्हीपॅट मध्ये 32 ठिकाणी हे बिघाड झालेला होता. 15 ते 20 मिनिटांमध्ये ते सर्व बिघाड त्या ठिकाणी रिप्लेसमेंट केलेली आहे. कुठल्याही प्रकारे मतदानामध्ये खंड पडलेला नाही आणि अशा परिस्थितीत जरी 15 मिनिटं मतदाराला त्या ठिकाणी मतदान नाही करता आलं तर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाची वेळ जी आहे सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत आहे आणि 6 वाजता जे मतदार मतदान केंद्रावर असतील रांगेमध्ये त्यांना मतदान करून घेण्याकरता मतदान केंद्राध्यक्षांना मुभा आहे. त्याप्रमाणे कारवाई केली जाईल.
कुठलाही मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याला मतदानापासून वंचित ठेवलं जाणार नाही. सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत 52% मतदान झालं. 18 लाख मतदारांपैकी या दरम्यान 9,62,000 मतदारांनी मतदान केलं. सायंकाळी 7 नंतरही मोहोळ तालुक्यातील 3, शहर उत्तर मतदारसंघातील 2, शहर मध्यमधील 9, अक्कलकोटमधील 42, तर दक्षिण सोलापूरमधील 19 आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील 17 अशा 82 ठिकाणी मतदान करण्याचं काम सुरू होतं. मोहोळ येथे किरकोळ तणाव निर्माण झाला होता. एकाच ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी झाल्यानं काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याची कारवाई केली. मतदारांना मतदानापासून अडविण्याचा प्रकार होऊ नये यासाठी येथील जमाव पांगविण्यात आला. मतदान यंत्रात बिघाड झाल्यानं मतदानाची वेळ वाढविण्याची मागणी काही ठिकाणी करण्यात आली. मात्र सायंकाळी 6 पर्यंत मतदान केंद्रात रांगेत असलेल्या प्रत्येक मतदाराला रांग संपेपर्यंत मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. अक्कलकोट तालुक्यातील काही गावातील मतदानावर बहिष्कार टाकल्याची प्राथमिक माहिती आली आहे. याचा अहवाल मागविण्यात आला आहे असंही डॉक्टर भोसले यांनी सांगितलं. प्रखर सूर्यप्रकाश, अतिउच्च विजेचा दाब यामुळे व्हीव्हीपॅट मशीनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अशा अडचणी आलेल्या 155 मशीन मतदानापूर्वीच बदलण्यात आल्या आहेत. मतदान सुरू झाल्यानंतर अत्यंत कमी मशीन बदलण्यात आल्या असून गरज असेल त्या ठिकाणी तातडीनं मशीनची व्यवस्था करण्यात आली, त्यामुळे मशीनमुळे मतदानाची प्रक्रिया लांबली नाही अशीही भूमिका यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. पंढरपूर तालुक्यातील गुरुसाळे येथे भाजपच्या सभेदरम्यान रामभाऊ गायकवाड यांनी प्रश्न विचारताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. गुरुसाळे येथे भाजपा, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात आयोजित सभेत मराठा आरक्षणाविषयी प्रश्न विचारल्याने मराठा आरक्षण कृती समितीचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबतची फिर्याद गायकवाड यांनी तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. माढा मतदारसंघांतर्गत गुरुसाळे येथे गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास महायुतीचे उमेदवार नाईक निंबाळकर यांची प्रचारसभा झाली. उमेदवार नाईक निंबाळकर हे भाषणासाठी उभे राहिले असताना रामभाऊ गायकवाड यांनी त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आणि आरक्षणासाठीच्या आंदोलनादरम्यान समाज बांधवांवर दाखल असलेल्या 14,792 गुन्ह्यांबाबत आपली काय भूमिका आहे असा प्रश्न विचारला. यामुळे निंबाळकर यांच्या समवेत असलेल्या 3 ते 4 इसमांनी गायकवाड यांना पकडून शिवीगाळ केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली असे गायकवाड यांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. मी मराठा आंदोलनात असल्यामुळं मी विचारलो बाबा, उमेदवार रणजित नाईक निंबाळकरांना विचारलं तेव्हा आमच्यात 13,792 कोरोनाचे तुम्ही गुन्हे दाखल केले. दुसरा विषय, तुम्ही आमच्या मराठा आंदोलनात ज्या वेळेला 44 आत्मबलिदान त्या कोणाचं काय आणि आमच्या लोकांना तुम्ही जे आंदोलन करणाऱ्या लोकांना तुम्ही खोटे गुन्हे दाखल केले ह्याच्यावर तुम्ही काय बोलणार आहे का? तसं बोलत असेल त्यांची लोक आली लोक असणारी आणि मला गक्षरेल धंदा बाहेर उडत आणलं आणि मला जीव मारली. मुख्यमंत्र्याला असं त्रास दिला असं केलं म्हणून तुम्हाला मी जीव मारू असं झालं. एवढा त्यांनी बोलत तुम्ही वारंवार बीजेपीला असा त्रास देतात ती आमदार आमची लाईट गेली आणि ती तिथं लाईट छोटीच होती, ती दाबत मला खाली आणली. मग आता ह्याच्यात असणार पोलिसाच्या काय त्यातलं शासकीय कॅमेराज असतो का त्यात असणार. मग त्यातलं एक कॅमेरा आमच्या पोराने फोटो काढला त्याचे मोबाईल इस्कॉन घेतात पोलिस. पुढील तपास हवालदार चव्हाण करीत आहेत. मतदान केंद्रात भाजपचे प्रचार साहित्य असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे संतोष पवार यांनी केला आहे. शहरातील मतदान केंद्रावर भाजपच्या प्रचार साहित्याला शोभेल अशा वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. या संदर्भात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितलं. पवार म्हणाले, निवडणूक केंद्रात अंध बांधवांसाठी भिंग ठेवण्यात आली होती. या भिंगाचा रंग भगवा आणि हिरव्या रंगाचा म्हणजेच भाजपच्या झेंड्याला साजेसा असा होता. याबाबत आम्ही सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांच्याकडे तक्रार केली. निवडणूक आयोगानं हे साहित्य पाठवलं आहे. आयोगाच्या बोधचिन्हावर हाच रंग वापरण्यात आला असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. पण आयोगाच्या चिन्हावर केवळ भगवा आणि हिरवा रंग नसून या दोन्हीमध्ये पांढरा रंग आहे. पांढरा रंग गायब करून केवळ भगवा आणि हिरवा रंग ठेवण्यात आला आहे. आयोगानं भाजपला पूरक असं काम केलं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. सोलापूर लोकसभा निवडणुकीत सांगूनही हे साहित्य हटविण्यात आलं नव्हतं. 23 एप्रिल रोजी माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे, या ठिकाणी हे साहित्य ठेवू नये अशी मागणी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे केल्याचंही पवार यांनी सांगितलं. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहत राहा सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनल. आनंदम विहार फेज 1. आपल्या हक्काच्या घरकुलाचं स्वप्न आता करा साकार. त्यासाठी सज्ज आहे सोलापुरातील भव्य प्रकल्प आनंदम विहार फेज 1.
सोलापूर महानगरपालिका आणि SV स्मार्ट सिटी डेव्हलपर्स एकत्र सादर करीत आहेत प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत मंजूर झालेली सोलापुरातली पहिली योजना. आर्किटेक्ट शैलेश करवा आणि वेणुगोपाल कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कृत गांधीनगर जुना विडी घरकुल रोड येथे 1500 फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोलापुरातील नागरिकांसाठी सुवर्ण संधी. A, B आणि C विंग नुसार वर्गीकरण व वास्तुशास्त्राप्रमाणे आकर्षक संरचना. बी विंग मध्ये 1 BHK फ्लॅट्स रुपये 9,99,000 पुढे. सणानिमित्त बी अँड सी विंग मध्ये फ्लॅट घेणाऱ्यास एक सोन्याचे नाणे भेट. याशिवाय 5% स्टॅम्प ड्युटी माफ आणि GST ची पूर्ण सवलत. क्रेडाई व महारेरा नोंदणीकृत असल्याने विश्वासार्हतेची हमी. याशिवाय अत्याधुनिक सोयी सुविधा जसं पॉवर बॅकअप सह 2 लिफ्ट, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आग प्रतिबंधक प्रणाली, सर्व घरांसाठी प्रशस्त पार्किंग, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, बँक आणि मार्केट हाकेच्या अंतरावर. आमचा डेमो फ्लॅट रेडी आहे. चला तर मग या, पहा व त्वरित बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क साधा. संपर्क SV स्मार्ट सिटी डेव्हलपर्स, आनंदम विहार, फेज 1. साइट ऍड्रेस सर्वे नंबर 150/1A/2, प्लॉट नंबर 1, कसबे सोलापूर, गांधीनगर, जुना वेडे घरकुल रोड, सोलापूर. मोबाईल 93090133074 आणि 74-20-88-11-88. तमाम सोलापूरकरांना खुश खबर. आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात आपलं घर, दुकान, ऑफिस, हॉस्पिटल, बँक, पेट्रोल पंप, कंपनी सुरक्षित ठेवण्यासाठी विनम्र आणि तत्पर सेवा देणारी क्वालिटी प्रोडक्ट पुरवणारे विश्वसनीय नाव अल्टिमा सिक्युरिटी अँड टेक्नॉलॉजी. एक वेळ अवश्य भेट द्या आणि प्ले स्टोर वरून मोफत सर्व्हिस सेंटरचा फायदा घ्या. अल्टिमा सिक्युरिटीची काही ठळक वैशिष्ट्ये: होम सिक्युरिटी पॅकेज, शॉप ऑफिस सिक्युरिटी पॅकेज, शाळा हॉस्पिटल सिक्युरिटी पॅकेज, सहकारी बँक पेट्रोल पंप पॅकेज, सोने चांदीचे ज्वेलर्स आणि इंडस्ट्रियल सिक्युरिटी पॅकेज फक्त आमच्याचकडे उपलब्ध. बजाज फायनान्स सुद्धा उपलब्ध. अल्टिमा सिक्युरिटीच्या वतीनं ग्राहकांना सुवर्ण संधी, भव्य एक्सचेंज ऑफर मर्यादित दिवसांसाठी. आपला जुना CCTV आणा आणि नवीन फुल HD नवा CCTV फक्त 550 रुपये भरून घेऊन जा. चला तर मग त्वरा करा अल्टिमा सिक्युरिटी अँड टेक्नॉलॉजी कडे. पाऊले चालती अल्टिमाची वाट CCTV कॅमेऱ्याची उगवली पहाट. आता सोलापुरात फक्त अल्टिमाच्या CCTV लाट, चोरांची लागणार वाट. मग पहा तर अल्टिमाच्या CCTV कर्मचाऱ्यांचा थाट. मग अवश्य भेट द्यायची बरं का. संपर्क ओंकार प्रकाश गळूरगी, दूरध्वनी क्रमांक 81-49-95-91-45 आणि 88-85-75-91-45. सोलापूर शहर व जिल्ह्यात हनुमान जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. सांगोला येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी पहाटे 6 वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली. या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर दुपारी 12 वाजल्यानंतर महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं. या प्रसंगी गुळुमेरे हे बोलताना म्हणाले, हनुमान जन्मोत्सवानिमित्त गेले 15 वर्ष हा अन्नदानाचा महाप्रसादाचा कार्यक्रम आणि या आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोक गेली 15 वर्ष सातत्यानं आम्ही या इथं राबवतो. त्या कार्यक्रमात जवळजवळ 3 ते 3,500 लोक दरवर्षी अन्न महाप्रसादाचा लाभ घेतात. आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं सकाळी 6 वाजता आम्ही पुष्पवृष्टी केली.
त्याच्यानंतर दुपारी 12 वाजता महाप्रसादाचं सुरुवात झाली. गेली 15 वर्ष सातत्यानं हनुमान मंदिर मेन रोड सांगोला येते 15 वर्ष सातत्यानं हा अनिवार्य देत आहोत. सुमिरो पवन कुमार बल बुद्धी विद्या. सांगोला शहरातील मेन रोड वरील हनुमान मंदिर पुरातन काळातील असून या मंदिरात धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात. नवरात्र उत्सवातही या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तर हनुमान जयंतीच्या निमित्ताने सांगोला शहरातील आणि परिसरातील अनेक भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. देशाचे तंगडे अडकले आणि मोदी योगा करतायत अशी टीका राज ठाकरे यांनी केली. देश गळ्यात तंगडे अडकून पडलाय, आता तंगडी काढायची कशी हा प्रश्न पडलाय. असं असताना मोदी रामदेव बाबांचा योगा घेऊन बसलेत आणि रामदेव बाबा अप्पर आणि डिप्पर मारत बसलेत ते योगापुरतं ठीक असल्याचं सांगून त्यांचा 5000 कोटींचा धंदा होतो कसा असा सवाल करीत मोदींनी आजवर केलेल्या लहरी कारभाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यातल्या सभेत खरपूस समाचार घेतला. आमच्या जवानापेक्षा या देशाचा व्यापारी जास्ती साहसी आहे म्हणतात. तो जवान आमचा सरहद्दीवरती बंदुका घेऊन उभा असतो, कधी कुठची गोळी लागेल आणि कधी काय प्राण जाईल माहित नाही. ती लागणारी गोळी काय हिंदी चित्रपटातली नसते. हे आयुष्य काय वारंवार मिळत नसतं. कोणाचा पुनर्जन्मावरती विश्वास असेल किंवा नसेल, परंतु एकदा ती हकला तो गेला की गेला. नंतर त्याच्या परिवाराकडे कोणी बघायला तयार होत नाही. आणि त्याच्या साहसापेक्षा या देशातला व्यापारी जास्ती साहसी आहे म्हणून हा माणूस सांगतोय. व्यापारी व्यापाराचं काम करत असतो, पण या माणसाच्या मनामध्ये आमच्या जवानांबद्दल काय किंमत आहे ती या एका वाक्यातनं कळते. त्याच्यावरती आत्ता 15 तारखेला आत्ता 15 एप्रिलला हेच नरेंद्र मोदी एका टेलिव्हिजन इंटरव्ह्यू वरती बोलताना म्हणतायत की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जर समजा निवडणुकीला मुद्दा होऊ शकतो तर शहीद जवानांचा का नाही होऊ शकत. काय माणूस आहे, विचार करा. हा मुद्दा का होऊ शकत नाही म्हणतोय निवडणुकीचा. ऐका, किसान मरे तो चुनाव का मुद्दा, लेकिन जवान मरे तो चुनाव का मुद्दा नहीं. ये कैसे हो सकता है? किसान मरे तो चुनाव का मुद्दा, लेकिन जवान मरे तो चुनाव का मुद्दा नहीं. ये कैसे हो सकता है? सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून होळ तालुक्यात पोलिसांची गुंडगिरी. प्रशासनाच्या विरोधात मतदारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कोणत्याही निवडणुकीत एकमुखी मतदान करण्याची अणगर भागातील गावाची गेल्या 50 वर्षाची परंपरा आहे. ही परंपरा मोडीत काढण्याची भाषा सहकार मंत्र्यांनी वडवळ येथे केली होती. तर जलसंधारण मंत्री राम शिंदे या मंत्र्यांनी तर आम्ही कोणत्या तरी राजनला पाकिस्तानातून आणलं होतं, याही राजनला अणगर मधून आणेन अशी भाषा वापरली होती. त्याच मंत्र्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी बळाचा वापर करून माजी आमदार राजन पाटील यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून आणण्याचा प्रयत्न केला की काय अशी चर्चा मोहोळ तालुक्यात सुरू होती. मतदानाच्या दिवशी खंडोबाची वाडी येथील मतदान केंद्रावर सकाळी शांततेत मतदान सुरू होतं. या गावात एकमुखी मतदान होत असल्याचं समजल्यानंतर सहकार मंत्र्यांच्या बगलबच्चांनी पोलिसांना हाताशी धरून मतदान केंद्रात आणि बाहेर असणाऱ्या लोकांना काठ्यांनी बेदम मारहाण केली. पोलिसांच्या मारहाणीमुळे घाबरून मतदार पळून गेले आहेत. त्यामुळे या मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांनीच बोगस मतदान केलं असल्याची शक्यता आहे असा आरोप मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी या ठिकाणी फेरमतदान घेण्यात यावं अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यावेळी बोलताना राजन पाटील म्हणाले, जे मतदारित नाव आहेत ते लोक सगळे त्या ठिकाणी मतदान करायला आमच्या वाड्यांचे आणि त्या अनगर परिसरातील त्या ठिकाणी आले होते. त्यावेळेला पोलीस अधीक्षक आणि IG यांचं स्कॉड आलं आणि एवढी गर्दी का तुम्ही केली म्हणून करता मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण केली. आमच्या अनगर गाव एक आहे, खंडोबाची वाडी म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये मतदारांना खचून मारण्याचं काम पोलिसांनी केलं. त्याच्यामध्ये काही लोकांचे हात फ्रॅक्चर झाले, काही लहान मुलं आहेत, काही स्त्रिया आहेत, या सगळ्यांचं. आणि त्याच्यानंतर अजून सरकारी कामात अडथळा केला म्हणून आमच्या लोकांवर गुन्हे दाखल केलेत. आता त्यामुळे पोलिसांनी गुन्हे दाखल केले असले तरी या देशामध्ये अजून सगळ्यांना माहितीच नाही की न्यायव्यवस्था फार सक्षम आहे ती. आता कळेल देशाच्या मुख्यमंत्री पंतप्रधानाला की न्यायव्यवस्था काय आहे ती. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, त्यामुळे आम्ही ह्या गुन्ह्याला वगैरे आम्ही न्यायालयात जाऊयाच. पण त्याचबरोबर ही निवडणूक प्रक्रिया आमच्याकडची पुन्हा घ्यावी अशा प्रकारचा सुद्धा आम्ही आता निवडणूक आयोगाकडे दुपारी तक्रार केलेली आहे. आणि या सगळ्या FIR वर हायकोर्टामध्ये आम्ही जाणार उद्याच्या उद्याच. त्यात काय दुसरं विशेष आहे?
मी घरी बसलेलो तेव्हा पोलिसांनी येऊन काठीने सपका मारून घरात जा म्हणले. आमच्या घरात बसलो तर मुलं दारात खेळत होते आणि पोलिसांनी येऊन लाठी मार करून खाली पाडून त्यांना मारलं. मुलांना लहान मुलं कॅरम खेळत होते. हे जे आता मुलांना मारलं नाही, लहान मुलाला, हा मुलगा ह्या ठिकाणी बसलेला होता आईसोबत आणि बाउंड्री इथून 50 फुटापर्यंत पलीकडे आहे. निष्कारण येऊन त्यांनी म्हणजे वरून जिथं आले पहिल्या देव महादेवाच्या मंदिरापासून तिथून तिथले दोन लोकांना उचलून घेतलं. एक मुलगा त्या ह्याच्यावरून पडला, त्याचं सगळं पाय वर भर म्हणजे कच्ची गतिरुद्ध करून त्याचं पाय सगळं म्हणजे पिचकला आहे. तो काय तसाच गेला पळत येऊन आणि त्याने आल्यानंतर असं म्हणजे काही नसताना म्हणजे उगाच्या सगळ्या लोकांना म्हणजे दहशत निर्माण केले आणि मारहाण केली. ह्या इलेक्शनला कुठल्याही प्रकारचा पोलिसांवर कुठला दबाव नव्हता किंवा कुठले गोंधळ नाही काय नाही. हे दुपारी आज अचानक आय जी साहेब कोण आहे ते आय जी का कोण आहे आम्हाला एवढं माहीत नव्हतं. ते आल्यानंतर डायरेक्ट त्यांनी मतदान केंद्रापासून वरूनच 1 किलोमीटर अंतरापासूनच रस्त्याने येणारेसुद्धा लोकांना काट्या मारत लाठी हल्ला करत आलेत. आणि इथंसुद्धा दरवा म्हणजे घरात बसलेल्या व्यक्ती बायका मुलं त्यांनासुद्धा नाक मारलेलं आहे. काही गोंधळ नव्हता, जमावबंदी नव्हती, काहीसुद्धा नव्हतं. हा याच्यामध्ये राजकीय षडयंत्र याच्या मागं प्युअर भाजपचा हात आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबा तर ग्रखात असल्यामुळं तिथं वरूनच दबाव आहे ह्याच्यावर सगळा. आणि जाणीवपूर्वक मतदान ही काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळं अनगर आणि अनगरखालचे जी काही सागाव आहेत ह्याच्यावर दबाव आणून मतदान कमी करण्याचा प्रयत्न ही ह्यांनी केलेला आहे. ही पहिल्या वेळेस घटना आहे. आजपर्यंत जर रेकॉर्ड काढलं तर या 6 वाड्या आणि 7 वांगरमधलं कुठलीच पोलीस स्टेशनला कसलीच नोंद नाही. सोलापूर लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान गुरुवारी सुरू होते. दरम्यान मोहोळ तालुक्यातील खंडोबाजीवाडी या ठिकाणी सुरळीत मतदान सुरू होतं. त्यावेळी अचानकपणे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक आणि सोलापूरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे पोलिसांच्या फौजफाट्यासह त्या ठिकाणी दाखल झाले. त्यावेळी त्यांनी मतदान केंद्राच्या आवारात मत देण्यासाठी आलेल्या मतदारांना काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रशासनाच्या विरोधात मतदारांमध्ये संताप निर्माण झाला होता. पोलीस प्रशासन मतदारांवर लाठीचार्ज का करते आहे याबाबत नागरिकांना काही समजू शकलं नाही असं माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितलं. मात्र या परिसरात आचारसंहिता भंग झाल्यानं नागरिकांच्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचं समजतं. तर या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. मतदार यादीत नावे नसल्याने मतदारांची उडाली तारांबळ. उन्हाची तीव्रता वाढण्यापूर्वीच मतदान करण्यासाठी बहुतांश मतदारांनी सकाळी 8 ते 12 आत मतदान करण्यावर भर दिल्याचं चित्र अनेक ठिकाणी दिसून आलं. मुरारजी पेठेतील शरदचंद्र पवार प्रशालेतील मतदान केंद्रावर सकाळी 8 पासूनच मतदारांचा ओढ वाढत होता. यामध्ये महिला युवा युवतींची संख्या अधिक जाणवली. अपंग आणि वृद्धांना मतदान करणं सुलभ व्हावं यासाठी सिमेंटच्या रॅम्पचा वापर करण्यात आला. काही खोल्यांच्या समोर उंच पायऱ्या चढून जाण्यासाठी जाड प्लायवूडचा वापर करून रॅम्प तयार करण्यात आल्याचं दिसून आलं. नेहमी घरपोच मतदानाच्या स्लिपा पोहोचायच्या, मात्र अनेकांना त्या मिळाल्या नसल्याचं गाऱ्हाणं अनेकांनी मांडलं. आपलं नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे याची माहिती मोबाईल लॅपटॉपद्वारे देण्यासाठी मतदान केंद्राच्या बाहेर विविध पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींनी सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे मतदारांची सोय झाली. आमराई दमाणीनगर परिसरात दुपारपर्यंत मतदानाचा जोर दिसून आला. उन्हानंतर मात्र तुरळक गर्दी दिसून आली. सह्याद्री प्रशाला, बसवेश्वर प्रशाला आणि मुकबधीर शाळा या जवळपास असलेल्या केंद्रांवर मतदानासाठी नाव न आल्याची गाऱ्हाणी मांडली. काहींना या केंद्रावरून त्या केंद्रावर पायपीट करून मतदानाविना घरी परतावं लागल्याचंही दिसून आलं. मर्याई चौकात पोलीस ठाण्याच्या समोर पोलिसांचे पथक येणाऱ्या प्रत्येक गाड्यांची तपासणी करीत होते. दुपारपर्यंत 73 गाड्यांची तपासणी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पुढे लिम्मेवाडी, थोरली इरण्णावस्ती, माशावस्ती, सलगरवस्ती या परिसरात विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जत्थे दिसून आले. मात्र मतदानासाठी येणाऱ्यांची संख्या कमी जाणवली. या निवडणुकीत कोणतीही लाट नाही असे मत शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केले. देशातील जनतेत 2014 असलेली लाट यंदाच्या निवडणुकीत नाही. कोणतीही लाट परत कधी येत नाही आणि अशा लाटेवर पुन्हा निवडणुकी लढविली जात नाही. त्याचप्रमाणे 2014 पूर्वी असलेल्या मुद्द्यांच्या आधारे मतेही मागता येणार नाहीत. त्यामुळे 5 वर्षात नरेंद्र मोदी सरकारनं जे काम केलं त्या कामाचा कस या निवडणुकीत लागणार असल्याचं मत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
नाशिक येथे निवडणूक प्रचारात आलेल्या राऊत यांनी पत्रकारांशी गुरुवारी संवाद साधला. विरोधी पक्षाकडे पंतप्रधान पदासाठी 5 उमेदवार आहेत. या छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले, ज्या ठिकाणी 5 उमेदवार पंतप्रधानासाठी इच्छुक आहेत याचाच अर्थ त्यांचा पराभव निश्चित आहे, कारण एकापेक्षा अधिक लोक पदासाठी इच्छुक असल्यास ते सरकार कायम कमकुवत असतं. निवडणुकीचा निकाल कधीही लागला तरी पदासाठी त्यांच्यामध्ये मारामारी ठरलेली असते, त्यामुळे एनडीएमध्ये सर्व पक्षांनी एकत्र येऊन पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांचं एकमेव नाव निश्चित केलं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना पंतप्रधान मोदी यांनी विकासापेक्षा विरोधकांच्या घराण्यांवर आणि जातीपातीवरच बोलण्यावर भर दिल्याचं बोलताना राऊत म्हणाले, मोदी ज्या घरात जातात तेथील राजकारण्यांवर बोलतात, शासकीय सभा असतील तर विकासावर बोलतील. 135 कोटी लोकसंख्येच्या देशात जात धर्माचा विषय तर येणारच, तसेच वंचित आघाडी ही भाजपाची बी टीम असल्याचं आरोपाचं त्यांनी खंडन केलं. सोलापूर विभागाच्या 660 गाड्या निवडणुकीच्या कामाला गेल्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहे. सोलापूर विभागाच्या तब्बल 660 एसटी गाड्या निवडणुकीच्या कामासाठी गेल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झाले. गुरुवारी मतदाना दिवशी सोलापूर बसस्थानकावर गाड्यांचा तुटवडा असल्यानं प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. सोलापूर विभागाकडे जवळपास 1000 गाड्या आहेत, पैकी 660 गाड्या या निवडणूक कामासाठी गेल्यानं प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय झाली. गुरुवारी मतदान झाल्यानं सोलापूर बसस्थानकावर मतदानाला जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. सोलापूरहून बार्शी, मंगळवेढा, कुर्टुवाडी, पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होती. निवडणुकीच्या कामासाठी गाड्या गेल्यानं प्रवाशांची जी मिळेल ती एसटी पकडून जाण्यासाठी धडपड होती. प्रवासी जास्त आणि गाड्या कमी अशी परिस्थिती सोलापूर बसस्थानकावर होती. मतदान केंद्रावरून गाड्या परतल्यानंतर दुपारच्या वेळी सोलापूर बसस्थानकावर गाड्यांची वर्दळ वाढली होती. सायंकाळी काही गाड्या पुन्हा मतदानाच्या कामासाठी गेल्या होत्या. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहत राहा सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनल. निसर्गरूपी माऊलीच्या सुरम्य कुशीत साकारलेले ज्ञान मंदिर माऊली प्राथमिक आणि माध्यमिक शाळा इस्पुरली, भव्य शालेय वास्तू, प्रशस्त वर्ग खोल्या, अद्ययावत संगणक कक्ष, व्यासंगी आणि अनुभवी गुरुजन वृंद, विविध स्पर्धा परीक्षा आणि नवोदय विद्यालय परीक्षेची पायाभूत तयारी, वैयक्तिक मार्गदर्शनातून चिमण पाकरांचा बौद्धिक, भावनिक आणि क्रियात्मक विकास, प्रशस्त क्रीडांगण, विविध खेळांचे प्रशिक्षण आणि योग साधना, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती संदर्भात पालकांशी वेळोवेळी सुसंवाद, ग्रंथ संपदानी सुसज्ज ग्रंथालय, सात्विक आणि पौष्टिक आहाराचे भोजनालय, कुशाग्र बुद्धीला सकस आहार, गतिमंदांना आधार, पहिली ते 10वी डे बोर्डिंग आणि 4 ते 10वी निवासी शाळांसाठी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या ज्ञानशाखांकरता प्रवेशाचा शुभारंभ. प्रवेशासाठी संपर्क 9657834364, 9970331925. आर के लॉन्स मंगल कार्यालय 5 एकराच्या विस्तीर्ण पटांगणात आयुष्याच्या रेशीम गाठी बांधणार विश्व. अनगरकर परिवाराचे आर के लॉन्स मंगल कार्यालय अनगर आणि मोहोळ तालुक्यातील आपल्या सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे तुमच्या घरातील लग्न कार्य आता होणार दणक्यात. सनई वाजणार, बाशिंग डोलणार, हळद हसणार, तुमची लगीन घाई आता अविस्मरणीय होणार. कारण रामभाऊ कदम अनगरकर परिवारातर्फे आपल्या सेवेत घेऊन आले आहेत आर के लॉन्स मंगल कार्यालय. एक नाही, दोन नाही, तर 5 एकराच्या विस्तीर्ण जागेत आर के लॉन्स मंगल कार्यालय, चिखली टॉवर जवळ, मोहोळ पुणे रोडवर, चिखली, तालुका मोहोळ. फोन 86058189999 आणि 90110334863. लग्न, वाढदिवस, बारसे, सभा, कॉन्फरन्स, मीटिंग, मुंज, साखरपुडा, अरे कार्यक्रम कुठलाही असो आपल्या आवश्यकतेनुसार आणि मागणीनुसार हॉलची सोय. रामभाऊ कदम अनगरकर परिवारातर्फे आपल्या सेवेत घेऊन आले आहेत एक परिपूर्ण मंगल कार्यालय. पुण्या मुंबईच्या दर्जाच्या सर्व सोयी सुविधा आता आपल्या आर के लॉन्स मंगल कार्यालयातच. वधूवरांसाठी आणि नातेवाईकांसाठी स्वतंत्र व्यवस्था असलेल्या सर्व सोयी नियुक्त रूम, रोड लगत आणि निसर्गरम्य परिसरात आमची वैशिष्ट्ये, लग्न पत्रिका छापण्यापासून वाटण्यापर्यंत सुद्धा पॅकेज उपलब्ध. गोरज मुहूर्तासाठी भव्य गार्डन लॉन्स, लग्नासाठी भव्य दिव्य हॉल, प्रशस्त डायनिंग हॉल, स्वतंत्र पार्किंगची भव्य व्यवस्था, हळदी कार्यक्रमापासून वधू वर कार्यालय सोडेपर्यंतचे संपूर्ण पॅकेज उपलब्ध. 24 तास लाईट, 24 तास स्वच्छ पाणी,
पिण्यासाठी आरओ चे स्वच्छ पाणी, वधूवरांसाठी स्वतंत्र हॉल सहित रूम, आधुनिक तंत्रज्ञानासह किचन रूम, मोहोळ पुणे रोडवर चिकली टॉवर। घर पहावे बांधून असं म्हणतात ते खोटं नाही। आपल्या मनातलं आणि स्वप्नातलं घर साकार करण्यासाठी सर्वांना परवडणारं असं भव्य 200 घरांचा गृहप्रकल्प सादर आहे समर्थ श्री डेव्हलपरच्या गोपीनाथ नगर येथे 200 घरांचा भव्य प्रकल्प। स्वतंत्र 7/12 उतारा, एनेक्लेअर टायटल मंजूर लेआउट, बांधकाम परवाना, बँक कर्जाची सोय, पक्के रस्ते, पाण्याची व्यवस्था, स्ट्रीट लाईट्स, स्वतंत्र डीपी, ड्रेनेज लाईन, गार्डन, स्विमिंग टँक आणि आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गोपीनाथ नगर मध्ये घर घेतलेल्या कुटुंबातील कोणत्याही मुलाला अथवा मुलीस शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज नाही। गोपीनाथ नगर येथे सुसज्ज अशा शाळेची उभारणी। गोपीनाथ नगर मध्ये घर घेतलेल्या कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभही मिळाला आहे। 6-7-8 लाखात आपल्या स्वप्नातलं घर साकार करण्याची सुवर्ण संधी, तेव्हा आजच आपलं घर साकार करण्यासाठी त्वरित संपर्क करा। संपर्क क्रमांक 77-41-077-411 आणि 98-60-84-84-71। पत्ता विठ्ठल कॉम्प्लेक्स जुना पुणा नाकाजवळ आंबेसेटर हॉलच्या समोर सोलापूर। कासेगावात मतदान केंद्रावरील मतदारांच्या रांगेपेक्षा पिण्याच्या पाणी भरण्यासाठी लागलेल्या रांगा मोठ्या होत्या। सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र मताधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। त्याचवेळी कासेगाव येथे मतदान केंद्रावरील मतदारांच्या रांगापेक्षा मोठ्या रांगा पिण्याचे पाणी भरण्याकरिता लागल्या होत्या। येथे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असल्यानं मतदार महिला आणि पुरुष मंडळींनी मतदानापेक्षा पाण्याला अधिक पसंती दिल्याचं दिसून आलं। सोलापूर शहरापासून केवळ 18 किलोमीटर अंतरावर असलेलं दक्षिण सोलापूर तालुक्यात हे कासेगाव आहे। हे गाव जिल्ह्याच्या सीमावर्ती आहे। गेल्या 2 दशकापूर्वी बऱ्याच प्रमाणात बागायती असलेल्या शिवारात पाण्याअभावी बागायती हा जमा होण्याच्या मार्गावर आहेत, जिथे पिण्याच्या पाण्यासाठी रात्रंदिवस जागल्याप्रमाणे फिरणाऱ्या ग्रामस्थांच्या शेतातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत। कासेगाव ग्रामपंचायतीनं 1984 साली सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरी आणि आडाच्या पुढे जात गावाला पाणी पुरवठा योजना आणली। या योजनेच्या विहिरीचा तळ कायम उघडा पडल्यानं पुढील पर्याय म्हणून पाझर तलावाच्या भरावाजवळ पंचायतीनं विहीर घेतली। त्या विहिरीवरून काही वर्ष पाणी घेण्यात आलं। गेल्या 4-5 वर्षात पावसाच्या घटत्या प्रमाणामुळे तलावही कधी भरलं नाही, त्यामुळे त्या विहिरीची गतही तलावात नाही तर आडात कुठले अशी झाली आहे। जवळपास डिसेंबर उजाला की या गावाच्या ग्रामस्थांची भटकंती सुरू होते। या पाणी समस्येवर तात्पुरती मलमपट्टी म्हणून काही शेतकऱ्यांच्या विंधन विहिरी अधिग्रहण करून ते पाणी छोट्या छोट्या टाक्यात सोडून गावकऱ्यांना देण्याचा ग्रामपंचायतीनं प्रयत्न केला आहे। अशा वा ग्रामपंचायतीच्या विंधन विहिरीवर ग्रामस्थांना पाणी भरण्यासाठी विजेच्या वेळेनुसार दिवसा उन्हात आणि रात्रीचा दिवस करून घागर घागर पाण्यासाठी रांगेत उभं राहावं लागतं। या गावाच्या पाणी समस्येकडे लोकप्रतिनिधी व शासनानं गांभीर्यानं पाहिलं नाही, त्यामुळे गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत असतात। शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कासेगाव रस्त्यावर उळेगाव पर्यंत इतके खड्डे आहेत की जणू कासेगावची वाट खड्ड्यातून जात असल्याचा अनुभव होतो। येथील पाणी आणि रस्त्याच्या समस्येवर कोणतीही उपाययोजना होत नसल्यानं विकासाच्या वाटेवर हे गाव आजही कोसदूर असल्याचं दिसून येतं। अगदी प्रारंभापासून शासन प्रशासन दफ्तरी दुर्लक्षित असलेल्या परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे। विठ्ठल मंदिराजवळील सार्वजनिक बारोवर गावकरी स्वतःचा जीव धोक्यात घालून घागरभर पाणी शेंदत असल्याचंही विदारक चित्र येथे पाहायला मिळतं। त्यामुळे शेतकरी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी पाण्यासाठी रांगा लावल्याचं दिसून आलं। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावासह तालुक्यात जवळपास 26 गावे विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाला जोडली आहेत, तेव्हापासून या गावाची स्थिती ना घरका ना घाटका अशी झाली आहे। या परिसरातील जनता पाण्यासाठी झुंज देत आहे। इथला माणूस रोजच मरणार, त्यावर कोण रडणार या भावनेतून नियमितपणे सामोरे जात आहे। त्यामुळे येथील मतदान केंद्रावरील रांगापेक्षा मोठ्या रांगा पाण्यासाठी होत्या असं दिसून आलं। सोलापुरात 58.45% मतदान झाले असून कौल कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघात गुरुवारी 19,50,000 मतदारांपैकी 10,81,386 म्हणजे 58.45% मतदारांनी मतदाराचा हक्क बजावला। गेल्या लोकसभेच्या तुलनेत ही टक्केवारी वाढीव दिसत असली तरी मतदारांच्या संख्येत ही 1.5 लाखानं वाढ झाली आहे। हे पाहता मतदानाचा टक्का फारसा वाढला नसल्याचं दिसून आलं।
तीन प्रबळ उमेदवार मतदारसंघातील जातीय समीकरण या पार्श्वभूमीवर आता सर्वच जण आकडेमोडीत गुंतले असून कोण विजयी होणार याचे आखाडे बांधले जात आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात 2014 साली 9,51,000 मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. यात 5,17,879 मतं घेऊन भाजपचे शरद बनसोडे 1,55,000 मताधिक्यानं विजयी झाले होते. पराभूत काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे यांना 3,68,305 मतं मिळाली होती. यंदा अत्यंत चुरशीनं मतदान झालं. भाजपचे शिवाचार्य, काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे आणि बहुजन वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यासह 13 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. प्रशासनानं मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मोठी जनजागृती मोहीम हाती घेतली होती. पण गुरुवारी झालेलं मतदान आणि त्याची शुक्रवारी उपलब्ध झालेली अधिकृत आकडेवारी पाहता टक्का वाढविण्यात प्रशासनाला फारसं यश आलेलं नाही. मात्र झालेलं 58.45% मतदान आता कौल कोणाच्या बाजूला देणार याची उत्सुकता वाढली आहे. कारण तीनही उमेदवारांच्या समर्थकांनी आपलाच विजय होणार याविषयी दावा केला आहे. ड्रीम फाउंडेशनच्या वतीने यूपीएससीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. ड्रीम फाउंडेशन व ड्रीम आयएएस सेंटरच्या वतीने सोलापुरातील यूपीएससी उत्तीर्ण गुणवंतांचा सत्कार व स्पर्धा परीक्षांची तयारी यावर मार्गदर्शनाचे आयोजन हॉटेल बालाजी सरोवर येथे पृथ्वी हॉलमध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. या प्रसंगी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सत्कार मूर्तींनी आपले मत व्यक्त केले. मी स्वतःला थोडी स्पेशल केस समजतो कारण माझं गाव सरांनी सांगितल्याप्रमाणे रविवारी या ठिकाणी आले 800-900 लोकसंख्या आहे गावाची. माझ्या आईवडील दोघेही शेतकरी दुष्काळी परिस्थिती आहे. गावामध्ये 1 एकर जमीन आहे. शेतीचं उत्पन्न 0 आहे. त्यामुळं 2-3 वर्ष ग्रॅज्युएशननंतर अभ्यास करताना आर्थिक अडचण खूप आली होती. तरी मी माझ्या शिक्षकांच्या मित्रांच्या सहकार्याने आणि राज्य शासनाची मदत घेत मी 3 वर्ष शिक्षण पूर्ण केले. ग्रामीण भागातील विद्यार्थी अपाट कष्ट करून यशाचे शिखर गाठतात असे पोलीस आयुक्त महादेव तांबडे म्हणाले. आपल्या अध्यक्षीय भाषणात सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे म्हणाले. विद्यार्थी
त्यावेळी आम्ही सिनियर लोकांचे नोट्स घेतो पण तांबडे साहेब सिलेक्ट झाले त्याची नोट्स घ्या, अजून कोण सिलेक्ट झाला ना त्याची नोट्स घ्या. आणि तसेच आम्ही सिलेक्ट झाल्यावर आमचे जुनियर लोकांना नोट्स मागायला लागले किंवा पुस्तकं अवेलेबल नव्हती. एपीएससी साठी कुठलीही पुस्तकं अवेलेबल नव्हती, सिनियर लोकांचे नोट्स घ्यायचे, झरॉक्स करायचे. आणि मग एक विद्यार्थी तीन तीन चार चार लोकांचा झरॉक्स करायचा, तर हा झरॉक्सचा खर्च वाचवला. असे माझ्या मतीने आपल्या राज्याचे जे कृषी आयुक्त आहेत सुहास जोशी सभापतीच आहे करमाळीचे वांगीचे, तर ते मी आम्ही बसलो आम्ही विचार केला की पुस्तक घ्यायला पाहिजे आपण, कारण मुलांचा झरॉक्सचा खर्च खूप होतोय. आणि त्यावेळी आम्ही पुस्तकं लिहिली मॉडिकल्चर फॉर कम्प्युटर कृषी शास्त्र ती खूप चांगली. मला एक आपल्याला सांगायचं आहे की आताची जी बिग फाउंडेशनचं काम करते ते फार मोठं आहे. म्हणजे स्वप्न पहा तुम्हाला हे युपीएससी सांगताय, आमच्याकडे असं काही नव्हतं. जेव्हा केव्हा मी आमच्या शिक्षकांना सांगितलं की मला आहे घ्यायचं आहे, म्हणजे तुला काय जमणार नाही, हे काय जमणार नाही, तू काहीतरी पाठवणी वगैरे हो. आमची स्वतःच सांगितलं जसं यांनी सांगितलं तांबडं झालं तांबडा राहिलं, तसं आमच्या भागात आम्ही दुष्काळ जरी वारमती वगैरे कॅनचं पाणी असेल त्यावेळी काय नव्हतं. आणि त्यावेळी कॅनच्या पाण्यावर शेती होती त्यामुळे पाठकरी खास खूप मोठा साहेबांचं दाखवलं वाटायचं, त्यामुळे वडील घरातल्या तुला सरकारी नोकरी करायची का तर तू पाठकरी झाला पाहिजे. तर अशा या काळात आम्ही वाढलं. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक काशीनाथ बदगुंकी यांनी केले. 24 ऑक्टोबर 2005 ला सोलापूर ते दिल्ली प्रवास पूर्ण केल्यानंतर सायकल वरती अब्दुल कलामांना भेटायला गेलो दिल्लीला. आणि सरांनी विचारलं की तुझं स्वप्न काय आहे, वॉट इज युअर ड्रीम. मी अब्दुल कलाम सरांना सांगितलं सर राष्ट्रपती होते, सर आय वॉन्ट टू बिकम आयएएस ऑफिसर. व्हेरी गुड म्हणजे मला वाटतं आता कौतुक करतील, सायकलवर आलो 24 शिकलो सोलापूरमधून आलो आयएएस ची तयारी करतो ग्रॅज्युएट प्रिपरेशन. पण ते म्हणाले की एवढ्या छोट्या स्वप्नांसाठी तर सायकलवर काय याची गरज आहे. काय फील झालं, दोन दिवस मी दिल्लीत होतो, त्यांनी मला काही विजन दिले काय पाहिजे युवकांसाठी. संपूर्ण सोलापूर भारत हे सगळं बघल्यानंतर युवकांना काय दिलं पाहिजे, भारतीय तरुणाईच्या अंतर्मनात स्वप्नांना अग्रिपत लावण्यासाठी काय करता येईल, यासाठी मी कलाम फाउंडेशन म्हणताना म्हणाले की ड्रीम माझं पूर्ण करायचं 2020 आता येऊन ठेपलेलं आहे, त्या विजनसाठी काम करणारी आपली संस्था आहे. व सूत्रसंचालन संगीता भदगुंकी, तर आभार सचिन चौधरी यांनी मानले. याप्रसंगी रामरेड्डी, सुनील ठेंगील, गजराबाई भदगुंकी, अरविंद बिराजदार, अमोल माने, तृप्ती धोडमिसे, मच्छिंद्र गळवे, ओंकार मस्के, दत्तात्रय येडवे व ड्रीम फाउंडेशनचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे एक नजर ठळक बातम्यांवर. सोलापुरात 58.45% मतदान, कौल कोणाला मिळणार याकडे लागले सोलापूरकरांचे लक्ष. कासेगावात मतदान केंद्रावरील मतदारांच्या रांगेपेक्षा मोठ्या रांगा पिण्याच्या पाणी भरण्याकरता लागल्या. सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून होळ तालुक्यात पोलिसांची गुंडगिरी, प्रशासनाच्या विरोधात मतदारांमध्ये व्यक्त होत आहे संताप. आणि सोलापुरातील रामवाडी गोडाऊनला 3 स्तरावर राहणार पोलिसांचे चोख बंदोबस्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. नमस्कार.